नमस्कार, शांभवीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण वाटण न करता झणझणीत व चमचमीत वांग्याची रस्सा भाजी आणि सुकी भाजी बनवूया। एकाच कढईत सुकी भाजी व रस्सा भाजी बनवणार आहोत। घरातील साहित्यात झटपट होतात, ह्या इतक्या सोप्या आहेत की नवीन शिकणारेही सहज बनवतील। त्यासाठी 8 छोटी वांगी घेतली आहे। वांगी छोटीच घ्यावी, ही स्वच्छ धुवून घेतली आहे। वांग्यावरील काटे काढून टाकूया। देठ मोठे असल्यामुळे थोडे कट करूया। वांगे अशा पद्धतीने कट करूया, त्यामुळे त्यात किडे आहे की नाही ते बघता येईल। एका भांड्यात पाणी घेतले आहे, त्यात थोडेसे मीठ घालूया। कट केलेले वांगे लगेचच त्यात घालूया, त्यामुळे ते काळे पडणार नाही। अशा पद्धतीने सर्व वांगे कट करून पाण्यात ठेवूया। आता खलबत्त्यात 2 हिरव्या मिरच्या, मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 1/2 इंच आल्याचे तुकडे, लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या, ठेचून घेऊया। कढईत 4 मोठे चमचे तेल गरम करूया। तुम्हाला तेल कमी घालायचे असेल तर कमी घालू शकता। त्यात वांगी घालूया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे। झाकण ठेवून 5 मिनिटे परतून घेऊया। वांगी मधून मधून 2-3 वेळेस हलवूया, त्यामुळे ती सर्व बाजूंनी व्यवस्थित परततील। वांगी छान परतली आहे। अशा पद्धतीने वांगी परतल्यामुळे भाजी खूप टेस्टी होते। जवळजवळ 40% शिजली आहेत, उरलेली भाजी करताना शिजतील। ही काढून घेऊया। त्याच तेलात 1/2 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे, मोहरी व जिरे तडतडले पाहिजे, 2 मध्यम आकाराचे बारीक कट केलेले कांदे घालूया। गॅसची फ्लेम मीडियम आहे। हे सोनेरी रंगावर परतून घेऊया। कांदा परतला आहे। ठेचलेले लसूण, हिरवी मिरची व आले परतून घेऊया। आता मसाले घालूया। हळद 1/2 छोटा चमचा, गरम मसाला 1 छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट 1/2 छोटा चमचा। हे जास्त तिखट नसते, ह्याने भाजीला रंग छान येतो। मिक्स करूया आणि परतून घेऊया। बारीक कट केलेले 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घालूया। हे मऊ शिजेपर्यंत परतून घेऊया। चवीनुसार मीठ, भाजीला जेवढे मीठ पाहिजे तेवढे घातले आहे। मिठामुळे टोमॅटो मऊ होतात। ह्यात थोडेसे पाणी घालूया, त्यामुळे मसाले करपणार नाही। मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। टिफिनला काय भाजी द्यायची हा प्रश्न सर्वांनाच पडतो, त्यासाठी सुकं वांगं बनवू शकता आणि दुपारच्या घरच्या जेवणासाठी वांग्याची रस्सा भाजी बनवू शकता। तेल छान सुटले आहे, परतलेली वांगी घालूया, मिक्स करूया। फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। ह्यावर झाकण ठेवून वांगी शिजवून घेऊया।
परतल्यामुळे वांगी शिजायला जास्त वेळ लागणार नाही. वांगी छान शिजली आहे. 3 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूया. शेंगदाणे भाजूनच घ्या. सुके खोबरे किसून व भाजून घेतले आहे. हे कुस्करून भाजीमध्ये घालूया. हे 3 मोठे चमचे आहे. मिक्स करूया. आपण नवीन पद्धतीने वांग्याची सुकी भाजी व रस्सा भाजी करत आहोत. घरात काहींना सुकी भाजी आवडते तर काहींना रस्सा भाजी आवडते. त्यावेळी तुम्ही ही भाजी करू शकता. ह्या तुम्हाला खूप आवडतील. दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 2 मिनिटे झाली आहेत. बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया. मिक्स करूया. ह्या दोन्ही भाज्या कुणीही बनवू शकेल इतक्या सोप्या आहेत. वांग्याची सुकी भाजी तयार आहे. ह्यातील अर्धी भाजी काढून ठेवूया. कढईतील भाजी एका बाजूला करूया. 1 छोटा चमचा तेल गरम करूया. त्यात काश्मीरी लाल तिखट 1/2 छोटा चमचा, गरम मसाला 1/2 छोटा चमचा, गरम पाणी घालूया. पाणी गरमच घालावे, थंड घालू नये. तुम्हाला रस्सा किती दाटसर पाहिजे त्याप्रमाणे पाणी घाला. थोडेसे मीठ, कारण भाजी टेस्ट केली होती तर त्यात मीठ कमी होते. पाणी घातल्यामुळे थोडे मीठ घालणे आवश्यक आहे. आपण सुकी भाजी करताना मीठ घातले होते, त्यामुळे आता मीठ कमीच घाला, नाहीतर भाजी खारट होईल. रश्श्याचा दाटसरपणा तुमच्या आवडीनुसार ठेवा. वांगी शिजलेली असल्यामुळे ह्याला फक्त एक छान उकळी आणूया. वरून थोडीशी कोथिंबीर. रंग छान आला आहे. वांग्याची रस्सा भाजी खूपच चमचमीत व झणझणीत झाली आहे. लग्नात मिळते त्यापेक्षाही टेस्टी झाली आहे. तुम्हाला वांग्याची सुकी भाजी आवडली की वांग्याची रस्सा भाजी आवडली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. वांग्यामध्ये मसाला भरला नाही तरीही आतपर्यंत मसाला गेला आहे. सर्व करूया. ह्या झणझणीत व चमचमीत झाल्या आहेत, खूप चविष्ट झाल्या आहेत. ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. ह्या भाज्या चपाती, भाकरी, पराठा, रोटी किंवा फुलक्याबरोबर खाऊ शकता. वांग्याची रस्सा भाजी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तयार आहे वाटण न करता वांग्याची रस्सा भाजी व वांग्याची सुकी भाजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.